अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळालं आहे केंद्र सरकारच्या पेटंट विभागानं याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानं या कांद्याला आता स्वतःची ओळख मिळणार आहे अलिबाग तालुक्यातील नेवली खंडाळे कारले वाडगाव आठगाव इथं पांढऱ्या कांद्याचं उत्पादन होतं रुचकर आणि औषधी गुणधर्मामुळं हा कांदा प्रसिद्ध आहे शेतकऱ्यांनी या कांद्याचे शुद्ध बियाणे संवर्धित केलंय या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेसुद्धा अठराशे त्र्याऐंशी सालच्या कुलाबा राजपत्रामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावं अशी मागणी सुरू होती याबाबत गेली अनेक वर्ष शासन स्तरावर प्रयत्न होते अखेर आता या प्रयत्नांना यश आलेलं आहे या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वतःची ओळख मिळेल त्याची नाम मुद्रा झळकेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आता पाहणार आहोत रिव्हर्स